मी छान शिजली आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका नवीन कोऱ्या आणि मस्त अशा ब्लॉग मध्ये. तर काही जणांकडचे गणपती उठले असतील, काही जणांचे अनंत चतुर्दशीला उठतील, कारण शुक्रवारची अनंत चतुर्दशी आहे. तर आमच्या घरचा गणपती सुद्धा अनंत चतुर्दशीला उठतो, 10 दिवसाचा गणपती असतो माहेरी आणि सासरी. तर आशा करते की तुमचा जो गणेशोत्सव आहे किंवा जो गणपतीचा पिरियड आहे तो चांगला गेला असेल, आणि आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने थोडीफार इकडे पूजा आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता इकडे थोडं थोडं वातावरण चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. आता थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. रोजचं वातावरण थोडस ढगाळ आणि पावसासारखं असतं. थंडी पाहिजे तेवढी पडलेली नाहीये, पण हा वातावरण चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बरेच दिवस झाले गार्डनची अपडेट दिली नव्हती, तर गार्डन आता फारसं काही राहिलं नाही, कारण इकडे वातावरण जसं आता चेंज होत चाललेलं आहे त्यामुळे झाड थोडी थोडी नाही का पिवळी पडायला लागली आहे सगळं. पण टोमॅटोज आहेत, ते टोमॅटोज माहिती नाही, पाहिजे तसे लाल झाले नाहीत, पण काही टोमॅटोज लाल झाले आहेत, तर ते मी आज हार्वेस्ट करणार आहे. आणि त्यासोबत एक दोन कॉजेट्स पण आहेत, ते पण मी आज तोडून घेईल, कारण आता मला वाटत नाही ते ह्यापेक्षा मोठे होतील म्हणून. आणि आणखीन एक मस्त गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे छोळण छोटे छोटे लाल झालेले होते टोमॅटो, तर टोमॅटो तोडले आहेत. त्यानंतर काही कच्चे टोमॅटो, कारण मला कच्च्या टोमॅटोची पण चटणी खूप आवडते आम्हाला, म्हणून हे थोडेसे कच्चे टोमॅटो तोडले आहेत. आता बाकी सगळे कच्चेच आहेत, ते काही आता लाल होत नाही आहे, मे बी वातावरण आता चेंज व्हायला लागलं आहे त्यामुळे. आणि कॉजेट्स पण छोट्या छोट्याच होत्या, त्या वाढत नव्हत्या म्हणून त्या पण तोडून घेतल्या. आणि आपले हरभऱ्याचे घाटे, एवढे तरी घाटे निघाले होते हरभऱ्याचे, आणि तो हरभरा सुद्धा फारसा वाढत नव्हता, पण त्याला घाटे आले होते आणि ते भरलेले होते, म्हणून मग ते घाटे तोडून घेतले. How was the school? Good. ऊन आहे आणि उन्हामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे इतका सुंदर इंद्रधनुष्य रेनबो पडलेला आहे. मी तुम्हाला दाखवते तो रेनबो किती सुंदर आहे. हो, आणि सनी जी आहे आणि 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 रेन आणि रेनबो आलाय, ते मॅजिक आहे बघताना. असंच खिडकीतून मायराला दिसला रेनबो, म्हणून मग मी बाहेर बघायला आली, तर मस्त रेनबो निघालाय. दोघही जण बाहेर आले रेनबो बघायला. काय आहे बेटा ते, काय दिसलं तुला? बिग रेनबो. मायराचं लक्ष गेलं, मायरा म्हणाली दोन दोन रेनबो निघाले आहे. वरचा जरा पुसट आहे, खालचा डार्क आहे. तर गार्डन मधून तोडलेल्याच टोमॅटोची भाजी करणार आहे मी आज. कच्च्या टोमॅटोची चटणी खूप छान लागते, मग कच्च्या टोमॅटोची चटणीच आज करावी विचार करते. त्यामुळे पहिले हे सगळं धुवून घेते. कांदा चांगला ब्राऊन झालाय, आता मी याच्यात मसाले टाकते. तर मसाल्यामध्ये हे धणे जिरं पावडर आहे, तिखट आहे, मीठ आहे, यातच सगळं मिक्स केलेलं आहे मी. धणे जिरं पावडर आणि थोडासा गरम मसाला वगैरे.
आपले कच्चे टोमॅटो, त्यासोबतच थोडेसे लाल टोमॅटो टाकायचे. गूळ, हे टोमॅटो जास्त आंबट नाहीये त्याच्यामुळे जास्त गूळ टाकायची गरज पडत नाही. तर हे टोमॅटो मी आता झाकण ठेवून छान 5 मिनिट शिजू देईल आणि मग त्याच्यानंतर याच्यात थोडासा भाजलेल्या दाण्याचा शेंगदाण्याचा कूट टाकेल आणि इतकी मस्त टेस्ट येते चटणीला. तर 5 मिनिट आता हे शिजू देते. मला तावायच्या ऐवजी आता पॅनमध्ये चपात्या करावं लागत आहे कारण तावा जो आहे तो थोडस टिल्ट झालाय गरम होऊन आणि हा जो नवीन हॉब आहे याला एकदम सपाट असे भांडे पाहिजे त्याच्यामुळे तो तावा ठेवला तर थोडा टिल्ट होतो. त्याच्यामुळे मग आता तावा न यूज करता सध्या पॅन यूज करत आहे. कदाचित आता नवीन तावा आणावा लागेल कारण जुन्या हॉबवर चालून जायचा. या हॉबला एकदमच प्लेन पाहिजे, थोडेही टिल्ट झालेले भांडे चालत नाही किंवा ते हीटच होत नाही व्यवस्थित. चटणी छान शिजली आहे. थोडस आता भाजलेल्या दाण्याचं कूट टाकते. त्याला छान झाकून 2 मिनिट वाफ येऊ देते आणि मग त्याच्यानंतर आपली टोमॅटोची छान चटणी रेडी. तुझ्याकडे बघू कशाला बघू तू मगापासून मला म्हणतोय मानेवर बसव मानेवर बसव, मला बाबासारखं घे. मला नाही जास्त वेळ घेणार, बाबाच घेऊ शकते. चला घ्या बाबा. डबू 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 भरले म्हणूनच काढले ते, काही वाळत चालले होते मग म्हटलं आता तोडून घ्यावं. नाना बघ किती छान आहे विवेक. अरे छान झाले, छोटे छोटे आहे पण छान चांगले झाले. हो घेऊ कारण हे तसे छोटे वाले आहे ना, गावरानी वाले आहेत आपले, मोठे वाले नाही. अरे यार पुढच्या वेळेस आपण जास्त लव मारता नाही. देतो देतो बघ बर. तुला स्कॉटलंड मध्ये हरभरा खायला भेटला घरचा? हो ना. शेतच घ्यायला लागते आपल्याला. एक दोन एक कर बटाईने करून घ्या लागते. नको नको बटाईने करून आपण नको. हरभरे भाजीपाला टोमॅटो तोडले आणि त्याचीच आज भाजी केली आहे. कच्च्या टोमॅटोची चटणी. कच्च्या टोमॅटोची चटणी. अरे मला असं सांग भरतासारखंच वाटलं पहिले म्हणून म्हणलं. नाही मी त्यात दाण्याचा कूट टाकला ना. चांगले झाले ना आंबटपणा नाही आहे. आंबट नाहीये ते टोमॅटो जास्त. आंबट नाहीये. चांगले टेस्ट. आमचं जेवण झालं आता आणि आमच्याकडे आज फुल डान्स करण्याचा मूड आहे त्याच्यामुळे आज बघा कोण डान्स करतोय दाखवते मी तुम्हाला. On this good note, good night to everyone. आणि आपण परत भेटूया नवीन आणि मस्त अशा ब्लॉग मध्ये.